अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार का? शरद पवारांनी सांगितलं हा निर्णय कोणी एकटा घेत नसतो, अजित पवारांसह प्रमुख लोक बसतील आणि या संदर्भात निर्णय घेतला जाईल. अजित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार का? शरद पवारांनी सांगितले. शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शरद पवार म्हणाले की आज पक्ष संघटनेच्या कामात सगळ्यांनीच लक्ष द्यावं अशी भावना आहे, तेच मत त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यापेक्षा वेगळं काही नाही, हा निर्णय कोणी एकटा घेत नसतो, अजित पवारांसह प्रमुख लोक बसतील आणि त्या संदर्भातला निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी म्हटलंय. हा निकाल कोणी एकटा घेत नसतो, त्यांच्या सह प्रमुख लोक बसतील आणि त्या संबंधीचा निर्णय घेतील. आज पक्षात संघटनेच्या कामात अधिक सगळ्यांनी लक्ष द्यावं अशी भावना आहे आणि तेच मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं, त्यापेक्षा वेगळं काही नाही. राष्ट्रवादीचा पहिला महाराष्ट्राचे अध्यक्ष होते छगन भुजबळ, ते कोण आहेत? त्याच्यानंतरच्या काळामध्ये अध्यक्ष पदावर कोण होत? फिचर, ते कोण आहेत? एक एक नाव तुम्ही करा. त्याच्यानंतर सुनील तटकरी, हे कोण आहेत? ही सगळी यादी जर गेली तर त्यांच्या अर्थात त्यांचं वाचन किती आहे मला माहिती नाही, पण या सगळ्या गोष्टीच्या संबंधीची नोंद ते न घेता विधानं करतात. ठीक आहे, लोकांना माहीत असतं, लोकांना हाय अनुभव आहे की त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तव केला धरून नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.